जरांगे पाटलांनी मुंबई जाण्याची तयारी पूर्ण केलेली आहे. सर्व मराठा बांधव वाटेमध्ये वेगळ्या जे काही तयाऱ्या करणं आवश्यक आहे त्या तयारीला लागलेले आहेत. सरकारचं आणि जरांगे पाटलांचं किंवा मराठा समाजाचं जर बिनसलं तर ही पंढरीची वारी असल्याप्रमाणे ही जी काही मुंबईची वारी आहे ती वारी असणारच आहे. आता त्यामध्ये शिवाजी महाराजांचा 12 फुटी उंचीचा एक पुतळा, अश्वारूढ पुतळा उभारलेला आहे आणि तो ह्या वारीमध्ये मराठ्यांसोबत असेल. त्यामागलं कारण असं की त्या पुतळ्याकडे पाहून शिवाजी महाराजांनी जी काही प्रेरणा आता आपण दिलेली आहे ती प्रेरणा मराठा समाजाला मिळत राहो आणि त्यांच्यामध्ये उत्साह यावा आणि तो मार्गक्रमण करत असताना छत्रपतींपासून विचार दुसरीकडे जाऊ नये हा एक मुख्य उद्देश असणार आहे. जवळपास 450 किलोमीटरचा प्रवास ही मूर्ती त्या ठिकाणी करणार आहे. ही मूर्ती त्या रॅलीमध्ये या ठिकाणी आवश्यक नाही, या ठिकाणी यासाठी गरजेचं आहे. तर स्वराज्य स्थापित करत असताना 18 प्रगट जातीला सोबत घेऊन महाराजांनी स्वराज्य स्थापन केलेलं आहे. आरक्षणाच्या लढ्यामध्ये जे करोडो समाज रस्त्यावर असणार आहे त्यांना निश्चित महाराजांच्या विचारावर त्यांना प्रेरणा कायम देत आलेले असं छत्रपती शिवरायांचे स्मारक त्या रॅलीमध्ये राहणार आहे. मनोजदादा जरांगे यांच्या वतीने सर्वांना विनंती करतो 20 तारखेला आपण मोठ्या संख्येने आंतरवलीला यावं आणि ह्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये सहभागी व्हावं आणि त्यांना पाठबळ द्यावा ही विनंती करतो. त्याचबरोबर जरांगे पाटलांच्या मातुरी या गावी आसपास 100 एकर जमीन तयार केली जाते. ज्या ठिकाणी मराठा समाजाच्या प्रवासामध्ये जो काही मुक्काम आहे त्या मुक्कामाच्या ठिकाणी झोपण्याची सोय असेल, जेवणाची सोय असेल, त्या ठिकाणी भाषणसुद्धा होणार आहे, स्टेजसुद्धा असणार आहे. म्हणजे मुंबईची तयारी पूर्ण आसपास झालेली आहे. वाटेमध्ये ठिकठिकाणी जिथं कुठं मुक्काम वगैरे असणार आहेत ते सर्व नियोजन झालेलं आहे. तर दुसरीकडे मनोजदादा जरांगे हे सांगतायत की जर सरकारनं आमच्या जे काही मागण्या त्या पूर्ण नाही केल्या तर येणाऱ्या काळामध्ये राज्यातील जे काही इतर राज्यामध्ये देशामधील इतर राज्य आहेत त्या ठिकाणचा मराठा आहे तो सर्व मराठा एक होईल आणि राज्यव्यापी असं मराठा आंदोलन आम्ही उभं करू. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सरकार काय निर्णय घेतं हे पाहावं लागेल. हरियाणावाले मध्य प्रदेशवाले आताच म्हणतात आम्हाला तिकडे यायचे 20 तारखेच याला. तुम्ही हे तुमच्या हातानं वातावरण देशात खराब करून घेऊ नका. तुमची देशातली प्रतिमा पुरी मलिन होणार. तुम्हाला किती वाटू दे आमजवळ पैसा आहे, आम्ही लय तुरम खायत. काय तुरम खाय रे तू? मराठ्यांनीच मोठं केलंय तुला. तुला भुईला टेकायला वेळच नाही लागणार. पहिले मराठी नाही राहिला, आता मराठी ईर्षीला पेटलेले जातात.